समोरनंतर सगळ्यांचं हेच म्हणणं होतं, अरे चा म्हणजे कविता तू आणि अशा लुकमध्ये किंवा तुला ओळखलंच नाही, तू वेगळीच दिसतेस, मस्त दिसतेस आणि तू नेगेटिव्ह करणार आहेस आणि मग कसं काय, असंच सगळ्यांच्या प्रतिक्रिया होत्या. माझ्या मुलांच्याही प्रतिक्रिया फार गमतीशीर होते, मम्मा म्हणजे या तू एकदम वेगळीच दिसतेस आणि काय तू कोल्हापुरी बोलणार आहेस का, म्हटलं हो. तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेचा पहिला एपिसोड आज झालाय आणि तुम्हाला मला खात्री आहे की तुम्ही सगळ्यांनी तो बघितला असेल, पण त्यामध्ये असणारे कॅरेक्टर्स आहेत त्या एका कॅरेक्टरने खूप आश्चर्य वाटलंय आपल्याला, ते म्हणजे कविताताईचं कॅरेक्टर. आणि कविताताई आत्ता माझ्याबरोबर आहे. कविताताई कशी आहे? मस्त मजेत. गोड चेहरा आम्ही आत्तापर्यंत बघत होतो तर एकदम टोटली वेगळा रूप बघायला. सांग, गोड चेहरा आत्तापर्यंत बघितलास पण पहिला एपिसोड तुला कसा वाटला? खूप भारी, खूप भारी. अनएक्सपेक्टेड होतं आमच्यासाठी एवढं, म्हणजे थोडं प्रोमोमधनं अंदाज येत होता पण आत्ताचं रूप खूपच वेगळं. हो तेच, म्हणजे आता मी तुला तेच म्हटलं, तसं मधुगंधानी इतकी सुंदर भुवनेश्वरी लिहिली आहे ती तशीच्या तशी करण्याचा मी खूप प्रयत्न केला. आणि मी अगेन मी सगळं क्रेडिट मी घेणार नाही, कारण तिचं वागणं, तिचं वळणं, तिचं लुक्स हे सगळे मधुगंधानी लिहिलेले आहेत आणि ते त्यामुळे तिचा अगदी पाय असा वर घेऊन बसणं हेही सगळं डिटेलमध्ये मधुगंधानी लिहिलं होतं. मी फक्त तसंच्या तसं ते स्क्रीनवर उतरवण्याचा प्रयत्न केला. पण हो मला खूप आनंद झाला, कारण खूप दिवस आम्ही मेहनत घेत होतो की ह्या लुकसाठी किंवा ह्या मालिकेच्या एकंदरीत त्याच्यासाठी, तर मीच पहिल्यांदा हा पूर्ण एपिसोड मीच पहिल्यांदा पाहिला आहे. सो छान वाटतंय गं, आणि असं वाटतं की म्हणजे आता ही जबाबदारी वाढली ना, म्हणजे जर लोकांना आवडत असेल तर ते आणखीन आवडत राहायला पाहिजे, सतत आवडत राहायला पाहिजे. त्यामुळे आता उद्या शूटिंगला जाऊन आणखीन जोरात काम करूया. पण तुझ्याकडे जेव्हा ही भूमिका आली तेव्हा तुला पण आश्चर्य वाटलं का आमच्यासारखं की मला कसं काय असा हा रोल? मला खूप आश्चर्य वाटलं की अरे च्या मुळात अशा भूमिकेसाठी माझा विचार केला, याबद्दल आश्चर्य आणि आनंदही झाला की अरे वा, म्हणजे आपलं काहीतरी वेगळं करता येईल, दिस इज एक्साइटिंग, हे कसं होईल काय होईल. मग डिटेलमध्ये जेव्हा मधुगंधाशी बोलले तेव्हा म्हटलं या हे छान आहे, हे मस्त. मग आपण कुठेतरी स्वतःला बघायला लागतो त्या ह्याच्यात, मग मी बघायला लागले आणि असं वाटतं हां हे मस्त आहे, हे जरा म्हणजे वेगळं आहे पण जमेल ना आपल्याला. म्हणजे तेही तोही स्ट्रेस असतो ना की ते जमेल ना आपल्याला, नीट आलं पाहिजे हे सगळं. पण म्हटलं म्हणते ना की एक एखादी भूमिका किंवा एखादी मालिका, एखादं नाटक चांगलं होण्यासाठी ना एक भट्टी जमून यावी लागते, तसं ह्या मालिकेची भट्टी जमून आलेली आहे. म्हणजे माझे को ॲक्टर्स असतील, माझे डिरेक्टर असतील, माझी लेखिका आहे, माझे प्रोड्युसर आहे, कारण दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही ज्या वातावरणात काम करता जर ते वातावरण चांगलं नसेल ना तर तुम्ही फार काळ चांगलं काम करू शकत नाही. तर ते इतकं छान आणि पॉझिटिव्ह नोटवर आम्ही काम सुरू केलं आहे, आम्ही काम करतो आहे, की मला असं वाटतं की दॅट पॉझिटिव्हिटी विल ऑलवेज रिफ्लेक्ट ऑन स्क्रीन. पण अजूनही 4 दिवस असायच्या मधली अनुराधा आमच्या डोळ्यासमोर न गेलेली, आम्ही तर शाळेत होतो, लहान होतो, पण तरी प्रेक्षकांच्या मनात ती आहे अजूनही, तर ती इमेज थोडी ब्रेक करायची किंवा हे कुठे दडपण असतं? नाही म्हणजे हे बघ, मला असं वाटतं की इमेज ब्रेक करायची आहेत का ती होईल की नाही असं मला वाटत नाही. मी मला कायम असं वाटतं, मी 4 दिवस सासूचेमधली अनुराधासुद्धा खूप प्रामाणिकपणे केली होती. त्याही वेळेस माझ्याकडे एवढ्या सोज्वळ भूमिका नव्हत्या, त्यावेळेस मला मी फक्त कॉमेडी ॲक्टर म्हणून फेमस होते, पण त्या अशा वेळेस मला ती भूमिका मिळाली आणि ती मी केली माझ्या परीने, मी प्रामाणिकपणे केली. ही भूमिका आज मिळाली तर ही मी माझ्या परीने प्रामाणिकपणे करणार आहे आणि मला असं वाटतं नेहमी आपला प्रामाणिकपणा प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचतो, तर तो नक्की पोहोचेल प्रेक्षकांपर्यंत. आज पहिला एपिसोड झाला तर आता प्रतिक्रिया यायला लागतील हळूहळू, पण प्रोमो नंतर तुला काय काय प्रतिक्रिया आल्या? प्रोमो नंतर सगळ्यांचं हेच म्हणणं होतं, अरे चा म्हणजे कविता तू आणि अशा लुकमध्ये किंवा तुला ओळखलंच नाही, तू वेगळीच दिसतेस, मस्त दिसतेस आणि तू नेगेटिव्ह करणार आहेस आणि मग कसं काय, असंच सगळ्यांच्या प्रतिक्रिया होत्या. माझ्या मुलांच्याही प्रतिक्रिया फार गमतीशीर होते, मम्मा म्हणजे या तू एकदम वेगळीच दिसतेस आणि काय तू कोल्हापुरी बोलणार आहेस का, म्हटलं हो. सो आता खरं मला त्यांना झाल्यानंतर पहिला त्यांना फोन करायचा आहे की काय तुम्हाला कसा वाटला एपिसोड. पण आम्हाला ऐकायला वाटतं की प्रशांत त्यांचे काय बोल, त्यालाही फार जबरदस्त. माझा पहिला प्रोमो आल्यानंतर प्रशांतचाही आम्हाला मेसेज आला की अरे कडक झालाय तुझा प्रोमो आणि सॉलिड लुक दिसतोय, म्हणजे छान छान मस्त प्रश्न असतो. पण आता काय मालिकेत काय बघायला मिळेल, काय थोडी आम्हाला हिंट देऊ शकता का? कारण पहिल्या भागानंतर असं कळलं की 3 वेगळे लोक एकत्र येणार आहेत. करेक्ट करेक्ट. मला असं वाटतं की पहिल्या मालिकेत पहिला एपिसोड पाहिल्यानंतर जे प्रश्न पडले असतील की बाबा भुवनेश्वरी ही अशी का वागते आहे, हा तिचा दरबार आहे म्हणजे काय आहे, हिचा मुलगा आहे मग मुलाचं एवढं आईवर प्रेम आहे का, मग अक्षरा आणि अधिपती भेटणार आहेत की नाही इतके फक्त ते काय, आणि मग प्रोमो देतो तुम्ही दाखवता की ती बायको आहे, मग इथे तसं काही नाही आहे, तिचं ऑलरेडी लग्न, ह्या सगळ्या
सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हळूहळू हळू बघणार मिळतील. तर त्यामुळे एकही भाग चुकवू नका, एकही भाग मध्ये चुकवू नका, कारण प्रत्येक भागात सॉलिड काहीतरी घडणार आहे. तर 8 वाजता सोमवार ते शनिवार झी मराठीवर. थँक्यू ताई, थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.